कायदा लागू होणार नाही त्यामुळं आता ट्रक आणि टँकर चालकांनी संप मागे घेतलाय तर आवाज लोकशाहीचा हा विशेष कार्यक्रम पाहूया या कार्यक्रमात मधील नाशिकमधील नाशिक शहर नाशिक स्मार्ट सिटी म्हणून हे शहर ओळखलं जातं मात्र शहराच्या काही किलोमीटर अंतरावर चुंचाळे गाव आहे या गावातील समस्या जर पाहिल्या तर चढत्या क्रमाने आहे शौचालयाची समस्या असेल ड्रेनेजची समस्या असेल स्ट्रीट लाईटची समस्या असेल या सगळ्या सुविधांपासून या ठिकाणी नागरिक वंचित आहे आवाज लोकशाहीच्या माध्यमातून स्थानिक नागरिकांच्या आपण या समस्या जाणून घेणार आहोत कुठलीही सु सुविधा नगरपालिकेकडून चुंचाळ्यागाववासियांना किंवा प्रभाग सर्व्हिसमध्ये मिळत नाही गेल्या पंचवीस वर्षापासून साधारण गाव हे नगरपालिकेमध्ये पण जर आज तुम्ही नगरपालिके गावाची अवस्था जर बघितली तर एखाद्या गावखेड्यावर जरी तुम्ही गेले ना तिकडे एखादा पाडा म्हणजे पाड्याची तरी अवस्था बरी असते अशी अवस्था आमच्या चुंताळ्या गावाची नगरसेवा असून काय फायदा काय कोणचे काम केले चांगले त्यांनी बरोबर आहे का नाही त्यांच्याकडे केले होते तुम्ही चालणार नाही अजून लक्ष दिलंच नाही त्यांनी नगरपालिकेने कुठेतरी याची सगळ्या सुविधा पाहायला पाहिजेत गाव स्मार्ट सिटी म्हणून नाशिक स्मार्ट सिटी म्हणून घोषित केलेली पण त्या स्मार्ट सिटी सारख्या एकही वातावरण या गावाला नाही आणि अधिकारी लोक सुद्धा इकडे बिरकती नाही तरी याची नोंद नगरपालिकेने घेतली पाहिजे आयुक्त साहेबांनी याची पाणी स्वच्छ पाणी प्यायला पाहिजे तिथून आमच्या समस्या सुरू होतात कारण ज्या गाटरी बांधून ठेवल्या आहेत त्या गाटरी ओव्हरफ्लो होतात आणि पाण्याची आणि गाटरीची लाईन एक असल्यामुळं जंतू सदोष असं जंतूचं पाणी लोकांच्या घरात जात आहे वारंवार कंप्लेट करूनसुद्धा याच्यावर कुठलाही महापालिका ॲक्शन घेत नाही महानगरपालिकेत कम्प्लेट देऊ नये वारंवार इथं एक काही महानगरपालिकेचा लवकर माणूस येत नाही इथले लहान लहान मुलं आहे का, लान लान का ते अतिशय आहे बघा इथं तुम्हाला सर्व दिसत काही इथं सुविधा नाही आहे पाहिजे तेवढी जागा उपलब्ध नाही केलेली आहे आणि इथं प्रत्येकाला बाथरूम बांधायला लावले पण त्याच्या खाली जे गटार आहे ती लाईन अतिशय चॉकअप होते का आठ दिवस दोन दिवस जर झाले का लगे वास येतो या गावाची काही सो सोय नाही आहे हे कुठला नगरसेवक येत नाही का कुठला गरी पुढारी येत नाही इथं फक्त इलेक्शन टायमात येते पाहून जाते इलेक्शन झालं का ते निवडून गेले का परत हे गरीब कोणी बघत नाही ते जे आहे तो तमाशा चालूच हे पाण्याचंच सगळं चालूच नळाच्या पाण्यातसुद्धा जंतू येतात तेसुद्धा आम्ही तसं सहन करून घेतो तसंच पिऊन घेतो कारण आमच्याकडे कोणी लक्ष ठेवायला नाहीच आहे ना आले दादा म्हणून आता ते करू राहिले नगरसेवक लक्ष देत नाही आम्ही दोनदा तीनदा नगरसेवकला बी सांगितलं ते येता चक्कर मारून निघून जातात कोणी आहेच नाही इकडे लक्ष ठेवणारे कारण ते हे ये सुद्धा येतं मच्छरचे धूर सोडणारे ते सुद्धा या गल्लीत येते नाही ते सुद्धा तिकडच्या तिकडच निघून जातात ते सुद्धा आमच्या गलीत येऊन नाही राहिले तक्रार केली केलं ना तक्रार नगरपालिकाला केली गरम नगरसेवकला केली आले होते पण निघालं नाही त्यांच्याशीने ते जाम झालं एकदम नवीन बांधणारे आता कवा होती नवीन हे ये सांगता येणार नाही मग आपल्याला प्रशासनाने आणि महानगरपालिकेने साफ याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे तर स्थानिक नगरसेवकाकडं नगरसेवकाचं से देखील याकडे दे दुर्लक्ष झालेलं आहे महानगरपालिकेकडून कोट्यावधीचा निधी मंजूर केला गेला मात्र प्रत्यक्षात एकही काम या ठिकाणी झालेलं दिसत नाही त्यामुळे एकूणच या सगळ्या ना, नागरिकांच्या समस्या प्रशासनाने सोडवाव्यात अशीच मागणी स्थानिक नागरिक करत आहे महेश महाले लोकशाही मराठी नाशिक लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा,